कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारवड असलेल्या गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागात औषध घोटाळा होत असल्याचं निनावी पत्र संचालकांना मिळालंय. त्यामुळे कोल्हापूरच्या सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रावर विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे निनावी पत्र खोडसाळपणाने लिहिलेलं असून संबंधित व्यक्तीला सर्व घटनांची माहिती आहे, त्यामुळे निनावी पत्र आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा याची चौकशी करावी असं मत शौमिका महाडिक यांनी व्यक्त केलंय. मागे मी गोकुळवरील कारवाई थांबवली अन्यथा गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त होऊ शकतं असा इशारा महाडिक यांनी दिलाय. त्यांनी पत्र पाठवून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, याचा अर्थ त्यांनाही कुठेतरी हा कारभार मंजूर नाही आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे. तर नुसतंच हा खोडसाळपणा आहे किंवा हे कोणीतरी व्यक्तिगत द्वेषापोटी केलं आहे असं म्हणून हे टोटली नजरअंदाज करण्यापेक्षा माझी अशी विनंती राहील गोकुळ प्रशासनाला की याच्याबद्दल खोलवर चौकशी झाली पाहिजे. म्हटलं ना की कारवाई पुढं न्यायची असेल तर मी नेऊ शकते, कारवाई मी थांबवली. एवढ्यासाठी थांबवली की असं नको व्हायला की यांनी व्यक्तिगत द्वेषातनं गोकुळची बदनामी चालू केली. जरी कारवाई पुढं गेली तर 100% सगळ्यांच्यावरती लायबिलिटी निश्चित होऊन 6 वर्षासाठी इलेक्शनसाठी डिबार होऊ शकतात, संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते, कारण तेवढे गंभीर ताशेरे हायकोर्टाने ओढलेले आहेत. पण मला असं वाटतं आहे, जसं मी आधीही म्हटलं होतं की गोकुळ काढून घेण्यामध्ये किंवा गोकुळ बरखास्त करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. जो इंटरेस्ट होता की गोकुळमध्ये चुकीचा कारभार चालू आहे तो दाखवण्यामध्ये होता आणि ते दाखवण्यात आम्ही कुठेतरी यशस्वी झालेलो आहे. जर मी हे पुन्हा केलं असतं तर पुन्हा तेच आमच्यावरती आरोप झाले असते, म्हणून मला ते व्यक्तिगत आरोप नको आहेत म्हणून मी शांत बसले. दरम्यान गोकुळमधील पशुखाद्य वाहतूक भाडेवाढ प्रकरणी लेखापरीक्षांमार्फत चौकशी करून दोषींना बडतर्फ करण्यात आलाय. तर गोकुळमध्ये औषध खरेदी नियमानुसार टेंडर प्रक्रिया करून पारदर्शकपणे केली जाते, त्यामुळे संचालकांना आलेल्या निनावी पत्रातील मजकुरामध्ये काहीही तथ्य नसून वैयक्तिक द्वेषातून खोडसाळपणाने बदनामीसाठी हे पत्र पाठवलं असल्याचं गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सांगितलंय. मी योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळ. काल एक निनावी पत्र प्राप्त झालंय. त्या पत्रामध्ये पशुसंवर्धन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात काही निनावी पत्र प्राप्त झाले. त्या पत्रामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे, संदर्भ देखील त्या पत्रात नाही आहे. या सगळ्या गोष्टीतून एकच लक्षात येत आहे की सदर व्यक्ती हे जे पत्र लिहिणारे आहे त्याच्यामध्ये नाव नसल्यामुळे समजून येत नाही आहे, परंतु दूध उत्पादक त्याचबरोबरीनं काही कर्मचारी अशा पद्धतीचा उल्लेख त्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या पत्रातून वैयक्तिक द्वेषातून आणि खोडसळपणाने अशा पद्धतीची बातमी ही प्रसिद्ध झाली आहे. गोकुळमध्ये जे काही मेडिसिन्स म्हणजेच पशु औषधं जी खरेदी केली जातात त्याच्यामध्ये व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाती, त्या कमिटी माध्यमातून सदर औषधांची खरेदी होतीये. NDDB ने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणेच आपण हे कामकाज पशुसंवर्धनच्या बाबतीतलं करत असतो. या सर्व गोष्टीतून एकच लक्षात येतं की गोकुळची विशिष्ट हेतूने अशा पद्धतीची बदनामी कोणीही करू नये.